भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार अनिल जाधव यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसोबत रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ढोल ताशांच्या गजरात फुलेवाड्यातील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उमेदवार अनिल जाधव, मार्गदर्शक भीमराव आंबेडकर, MIMचे शहराध्यक्ष लियाकत खान आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रात दिग्गज उमेदवार प्रत्येक पक्षाने दिलेत, मात्र बहुजन वंचित आघाडीने या दिग्गज उमेदवारांना घाम सोडलाय. सत्ताधाऱ्यांना वंचित बहुजन आघाडी नक्कीच पराभूत करेल असा विश्वास यावेळी प्रकाश आंबेडकर यांचे बंधू भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केलाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं झालं तर सत्ताधारी आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे दिग्गज उमेदवार आहेत. आर्थिकदृष्ट्या दिग्गज आहेत ते, राजकीयदृष्ट्या दिग्गज आहेत. तरी पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने त्यांना घाम सोडलेला आहे. अशाच प्रकारचा प्रयोग या पुण्यामध्ये होणार आहे. पुण्यामधले दोन्ही उमेदवार एका संस्कृतीमधून आलेले आहेत, ज्या संस्कृतीने वंचितांना कधी स्थान दिलेलं नाही, असे पुणे मतदारसंघातले संपूर्ण वंचित, दलित असतील, बौद्ध असतील, मुस्लिम आहेत, संपूर्ण वंचित समाज हा आमच्या उमेदवारांच्या पाठीमागे आहे. आणि आश्चर्यकारक असे रिझल्ट ह्या पुण्यामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करू. सत्ताधाऱ्यांना पराभूत करणं, ज्यांनी सत्तेचा उपभोग घेतलेला आहे 70 वर्षामध्ये, अशांना पराभव करून ही संपूर्ण सत्ता वंचित समाजाच्या हाती देण्याचा आमचा उद्देश आहे. आणि त्या उद्देशाने आम्ही आज उमेदवार इथे पुण्यामधून टाकलेले. वंचित समाज हा विकासापासून दूर राहिलेला आहे. आजपर्यंत सत्ता ह्यांना कधीच कोणी दिलेली नाही. सगळ्या बाबतीमध्ये वंचित आहेत, सामाजिक आर्थिकदृष्ट्या हे वंचित आहेत, सत्तापासून वंचित आहेत. त्यांना सत्तेची दारं वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आम्ही देण्याचा हा प्रयत्न आहे. दरम्यान विकासाचे अनेक मुद्दे डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक लढवणार आणि जिंकणार सुद्धा असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांनी व्यक्त केलाय. तर हे हा जे उमेदवार आहे, हा उमेदवार आहे असं आहे की जे जे लोक सत्तेपासून वंचित राहिलेत आणि ज्या ज्या लोकांनी राजकारणाचा समाजकाराचं राजकारण केलं, तर त्या अक्षरशः ह्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी हा निर्णय घेतला. जे राजकारण होते ते समाजकार्यामध्ये बदलवायचे आणि ते बदलण्यासाठी आम्हाला दिल्लीमध्ये जायचं आहे. दिल्लीमध्ये जाऊन खरा अर्थ महाराष्ट्रामध्ये कसा विकास महाराष्ट्राचा होईल आम्ही दिल्लीतून हे घडवणार आहे. आता तुमचे एज्युकेटिवचे आहेत, शिक्षणाचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. आज बहुजनांचे जर तुम्ही बघायला गेलं तर शिक्षणाचा अक्षरशः त्याचा व्यापार झालेला आहे. ते आम्ही मुडीत काढणार यावेळेस 100%. आता विषय तुम्हाला सांगतो मी, आता महत्त्वाचं पाण्याचा तर प्रश्न आहेच आहेच. म्हणजे पाऊस काळा असला तरी पाण्याचा इथं त्याचा वेगळा. आणि आता हेल्मेट सक्तीचा विषय आणि अनेक काही गोष्टी याव्यात. पण पहिली गोष्ट मला आहे ना, जोपर्यंत केंद्रात आपलं कोण माणूस बसत नाही आणि केंद्रातूनच निर्णय सगळा होतो, केंद्रातूनच सगळे विषय होतात, केंद्रातून ज्यावेळेस आपला व्यक्ती तिथं जाईल त्या केंद्रातून मग महाराष्ट्रात काय महाराष्ट्रातून शहराचा विकास करण्याच्या संपर्कात आम्ही 100% राहू.